आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 5 मधून अपेक्षेप्रमाणे कमलाबाई शिंदे प्रचंड मताने विजयी, मतदारांचे आभार मानत दिली काम करण्याची ग्वाही. शिरो नगरपालिका निवडणुकीचा निकाल आज सोमवारी लागला. या निवडणुकीत प्रभाग 5 मधून राजर्षी शाहू विकास आघाडीतर्फे उभ्या असलेल्या मुलुक मैदान तोफ कमलाबाई कृष्णकांत शिंदे या प्रचंड मताने विजयी झाले आहेत. निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच कमलाबाई शिंदे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा होता. निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच कमलाबाई शिंदे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा होता, कारण कमलाबाई शिंदे या लढाऊ वृत्तीच्या महिला आणि मुलुक मैदान तोफ म्हणून ओळखल्या जातात. आजवर त्यांनी 200 अधिक आंदोलने केली असून अनेक प्रश्नांची उकल करत समस्या सोडवल्या आहेत. त्यांचं सामाजिक कार्यच आज त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलंय आणि या प्रभागातील मतदारांनी आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी केलेलं दुर्लक्ष, प्रभागातील समस्या सोडवण्याची कमलाबाई शिंदे यांची तळमळ पाहून त्यांना स्वतःहून या निवडणुकीत उभं करण्यास प्रवृत्त केलं. एवढंच नव्हे तर प्रचारात रान उठवत युवा कार्यकर्ते आणि महिलांनी त्यांचा विजयाचा मार्ग आणखीन सुकर केला. विजयानंतर मतदारांचे आभार मानताना त्या म्हणाल्या की मतदारांचा माझ्यावर आणि माझा मतदारांवर विश्वास होता. मतदारांनी आपला विश्वास सार्थ ठरवलाय. आता मीही सर्वांची कामं करून माझा विश्वास सार्थ ठरवेन अशी ग्वाही दिली. तर कमलाबाई शिंदे यांच्या विजयाबद्दल बोलताना त्यांचे चुलते आणि ज्येष्ठ नेते गजानन पाटील म्हणाले, मतदारांनी हे अतिशय महत्वाचं दान दिलंय. त्यांचा आशीर्वाद माझी पुतणी वायात जाऊ देणार नाही असं सांगून त्यांनी मतदारांचं, अमरसिंह पाटील यांचं तसेच पुतणी कमलाबाई यांचं कौतुक केले. मीडियाचं कौतुक करायलाही ते विसरले नाहीत. दरम्यान विजयानंतर युवा कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोटरसायकलवरून रॅली काढली, तर महिला आणि युवतींनीही राजर्षी शाहू आघाडी, अमरसिंह पाटील तसेच कमलाबाई शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देत विजय उत्सव साजरा केला. महानकर न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 5 मधून संदीप इंगळे. सभेतील कमलाबाई कृष्णराव शिंदे, मी 5 क्रमांक मध्ये म्हणजे निवडून आले आणि लोकांनी मला सहकार्य केलं आणि इथून पुढे मी त्यांची सगळ्यांची कामं करत जाईन आणि त्यांचा विश्वास माझ्यावर होता, माझा विश्वास त्यांच्यावर होता, त्यामुळे लोकांनी मला बहुमताने निवडून दिले. सर्व मतदार भगिनीचं मी म्हणजे आभारी आहे. मी अगरबाग जे विभाग आहे म्हणजे शिरोळमधला अगरबाग आहे विभाग असून तो सतत माझे जवळजवळ 45 पुढचे वर्ष झाले मी तिथे काम करतो, लोकांच्या सेवा करतो मी. म्हणजे बरेच दिवस सेवा केली त्यांची, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं, त्याचं कौतुक करावं थोडं. आणि त्यांना जेवढं आम्ही त्यांना आशीर्वाद देईन किंवा आमच्यापेक्षा मोठे असणारे माणसं आशीर्वाद स्वीकारणार नाही, आम्हीच त्यांचं स्वीकारतो म्हणून त्यांचं कौतुक करण्यासाठी माझ्या समवेत जे लोक आहेत त्यांच्या समवेतच सगळ्या त्यांचा आशीर्वाद घेऊया आपण. आणि तुमचा लेखनी पट्टूचा माहिती तर सगळ्यांना व्हायलाच पाहिजे. त्यांनी तर हातभार लावला लेखनी म्हणजे पत्रकार बंधू आहेत नाही, ते अतिशय महत्त्वाचं काम करतायत. विजय झाला आहे तो आमच्या पुतणीचाच म्हणजे आमच्या थोरल्या भावांची मुलगीच, त्याचे कौतुक करावं तेवढं थोडं थोडा. आमच्या लोकांची आणि सगळ्यात जास्त म्हणजे आमच्या शिरोळगावच्या लोकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे लक्षात का, कारण का एवढं मतदान द्यायचं चेष्टा नाही, आम्हाला देखील पेललं नसतं एवढं मतदान झालं. आणि असं करून वाचतो वाचार करून एकदा दान दिले, दान हे मतदान आहे, अतिशय महत्त्वाचं मतदान आहे. हे मतदान घेऊन तुमच्या सगळ्यांची सेवा करायचं आहे. आणि मी स्वतः लक्षात घ्या, माझ्या आयुष्यामध्ये जे झालं किंवा जे जे काही मी केले ते देखील लोकांच्या आशीर्वादानंच मी केलं आणि अजूनही करतो.
केला किंवा आम्हाला निवडून दिलं याच्याबद्दल आम्ही आभार आहोत. आमच्या वार्डमध्ये पाचमधून आमच्या मुलगीला आणि आमच्या भावाला भावाच्या मुलग्याला निवडून दिलं त्याच्याबद्दल आम्ही आभार आहोत.